नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. गणपती बाप्पाचे आवडते मोदक आपल्या सगळ्यांना खूप आवडतात, पण उकडीचे मोदक बनवायचे म्हटले तर उकड काढायचं टेन्शन येतं. म्हणूनच आज मी तुम्हाला उकड न काढता उकडीचे मोदक कसे बनवायचे त्याची अगदी सोपी रेसिपी दाखवणार आहे. याचबरोबर तांदळाचं पीठ किती घ्यायचं, त्याला पाणी किती वापरायचं, त्याचबरोबर गूळ आणि खोबऱ्याचं प्रमाण किती असायला हवं, हे सगळं अगदी सविस्तर सांगणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. उकड न काढता उकडीचे मोदक. अशा नवनवीन रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आता इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये आपल्याला 2 वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता मी इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 चमचा मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता इथे मी एका भांड्यात 2 कप पाणी घेते. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपण गॅसवरती गरम करायला ठेवूया. पहा, पाण्याला उकळी आले. आता आपण गॅस बंद करूया आणि हे उकळतं पाणी आपल्याला या पिठामध्ये ओतायचं आहे. सगळं पाणी मी इथे घातलं आहे. 2 वाट्या पिठाला 2 वाट्या पाणी मी इथे घेतलं आहे. हे आता असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला वाट पाहायची आहे. तीन मिनटं झालेत, आपण आता झाकण काढूया. आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, पण हे फारच गरम आहे. हे आता असं अलगद हाताने आपण मळून घेऊया. पहा, हे पीठ मी मळून तयार करून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा असं मळून घ्यायचं आहे. पहा, आपलं पीठ तयार आहे. आता आपण सारणाचं साहित्य पाहूया. तर इथे मी 2 वाट्या किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे गूळ. यानंतर थोडीशी वेलची पूड घेतली आणि 1 चमचा तूप घेतलं आहे. आता सारण बनवण्यासाठी मी ते गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये खोबरं घालायचं आहे. याबरोबरच गूळसुद्धा घालायचं आहे. गूळ किसून घेतला आहे किंवा बारीक कापून घेतला आहे, त्याच्यामुळे हा पटकन आपला विरघळेल. हे आता मिक्स करायचं आहे आपल्याला आणि गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे याला.
सतत ह्याला आपल्याला असं ढवळत राहायचं आहे. पहा आता पूर्ण गूळ आपला विरघळला आहे. आता यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि हे मिक्स करून घेऊया. आणि हे आपलं सारण आता पहा सुकलं आहे पूर्ण. आपलं सारण तयार आहे. थंड करून घेतलं मी सारण आणि पीठसुद्धा तयार आहे. आणि इथे मी हाताला लावण्यासाठी 2 चमचे तेल घेतलं आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. तुम्ही साच्याने सुद्धा मोदक बनवू शकता. मी आता तुम्हाला हाताने मोदक कसे बनवायचे ते दाखवते. पहा मी एक गोळा घेतला आहे छोटासा पिठाचा. हातामध्ये त्याला घेऊन असं मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट करून घ्यायचं आहे. असा गोळा मी चपटा करून घेतला. आता ह्याला असं कडेकडेने प्रेस करून ह्याची आपल्याला वाटी बनवायची आहे. असं कडेकडने त्याला प्रेस करत जायचं आहे आणि मग असा ह्याला वाटीचा आकार द्यायचा आहे आपल्या सारण भरण्यासाठी. पहा आपली अशी ही वाटी तयार झाली आहे. आता यामध्ये आपण सारण भरूया. आता याला अशा पाकळ्या करून घ्यायच्यात कडेने. असं फोल्ड द्यायचं आहे. साच्यापेक्षा हाताने केलेले मोदक खूप छान दिसतात. ह्या अशा पाकळ्या केल्यात. आता ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला अशा एकत्र करायच्या आहेत आणि अलगद हाताने असं प्रेस करत जायचं आहे आणि गोल गोल फिरवत जायचं आहे. आणि जे वरती एक्स्ट्रा पीठ येईल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. पहा किती छान आपला मोदक तयार झाला आहे. असेच आपण सगळे मोदक आता तयार करून घेऊया. पहा इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेत. आता आपण ह्यांना वाफवून घेऊया. आता मोदक वाफवण्यासाठी इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे आणि इथे मी आता एक चाळण घेतले. चाळणीला खालून आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे मोदक चिटकणार नाहीत. आता ही चाळण गरम पाण्याच्या भांड्यावरती ठेवायची. आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम आहे. आता या चाळणीमध्ये मोदक ठेवूया. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे. पहा 10 मिनिटं झालेत. आपण पाहूया. ह्याला हात लावून असं चेक करायचं आहे. अजिबात चिकट नाही आहेत म्हणजे आपले मोदक शिजलेत. आपले मोदक तयार आहेत. आज आपण उकड न काढता अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवले. आजची माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.